नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत ना चला आज आपण आपला तिसरा तास पाहूया परिसराभ्यास आज आपण नवीन पाठाला सुरुवात करत आहोत नवीन पाठाचं नाव आहे समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था पाठीमागचा जो तास होता त्या तासाला आपण पाठीमागचा जो धडा होता आपले समूह जीवन याबद्दल माहिती पाहिली होती आपण समूहात राहतो ती आपली गरज आहे समूहाने राहिल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात एक नाही आणि ते फायदे जर आपल्याला व्यवस्थित घ्यायचे असेल तर त्यासाठी ह्या समूह जीवनामध्ये व्यवस्था व्यवस्थित असावी लागते मग ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था कशी व्यवस्थित असावी यासाठी सगळ्यांसाठी सार्वजनिक म्हणजे सर्वांसाठी <coughs> सार्वजनिक सर्व लोकांसाठी त्याला म्हणायचं सार्वजनिक मग या समूह जीवनासाठी सर्व लोकांसाठी काही व्यवस्था असतात काही सोयी असतात व्यवस्था म्हणजे सोय मग या कोणकोणत्या सोयी असतात त्याचा वापर कसा करावा त्याचे फायदे काय काय आहेत याची माहिती आपल्याला या पाठामध्ये घ्यायची आहे समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था जर आपण समूहात राहत असू एकत्र सगळे मिळून राहत असू त्याचे अनेक आपल्याला फायदे मिळतात हे मागच्या पाठात आपण पाहिलं आहे मग जर आपण जर एकत्र राहत राहत असू समूहात राहत असू तर आपल्या सोयीसाठी काहीतरी व्यवस्था आपण केली पाहिजे निर्माण केली पाहिजे उभी केली पाहिजे नाहीतर सगळं अव्यवस्थित होईल आपल्याला अनेक त्रास सहन करावे लागते मग या ठिकाणी काही सार्वजनिक व्यवस्था आहे वरील काही चित्र आहे पा सांगा पाहू वरील चित्राच्या आधारे सार्वजनिक सोयी व सुविधा यांची यादी तयार करा या सुविधा सुविधांचा सुभी, आपल्याला कोणता फायदा होतो अरे वरील चित्र जर पाहिलं तर तुम्हाला सार्वजनिक सोयी दिलेल्या आहे पा सार्वजनिक सुविधा सार्वजनिक म्हणजे सगळ्यांसाठी पहिलं चित्र कशाचं आहे रे ही पाण्याची टाकी आहे काय उपयोग होतो त्याचा आपल्याला आपल्या सर्वांना जे हे जे पाणी आहे रोज दिवसभर आपल्याला पाण्याची प्रचंड गरज असते की नाही पाणी पाण्याशिवाय आपण राहू राहू शकत नाही एक दिवस जर पाणी आलं नाही तर किती हाल होतात पा आपल्या म्हणून आपल्या जीवनासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपण पाण्याचा वापर करत असतो मग हे पाणी आपल्याला सर्वांना पुरवण्यासाठी जी सोय असते ती पान पाणीपुरवठा विभा विभाग पुरवतं या ठिकाणी पाण्याची टाकी आहे या टाकीमार्फत आपल्या घरी प्रत्येकाच्या घरामध्ये नळ आलेले असतात आणि त्या नळाद्वारे आपल्याला पाणी मिळतं गावाकडे वेगळे सोयी असतात गावीकडं गावाकडे विहीर असते तळं असतं नाही बोरवेल असतात शहरात पण थोडेसे बोरवेल आहे हातपंप असतात गावाकडं त्याचा वापर लोक पाण्यासाठी करतात दुसरी जी जो सोय आहे सार्वजनिक ती आहे शाळा आणि हे सगळं शासन आपल्याला पुरवतं सरकार आपल्याला पुरवतं दुसरी आप सोय आहे शाळा सगळ्यांसाठी असते आपली पण शाळा आहे असं आहे की कुणाला प्रवेश मिळू शकत नाही त्या शाळेमध्ये नाही तर ती शाळा सगळ्यांसाठी आहे म्हणून ती सार्वजनिक सुविधा आहे पाणीपुरवठा असेल शाळा असेल ह्या सार्वजनिक सुविधा सगळ्यांसाठी सोयी उपलब्ध करून दिल्या सरकारने मग शाळेचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो रे शिकण्यासाठी शिकल्यानंतर आपलं आयुष्य बनतं आपलं आयुष्य पुढचं भवितव्य सुखकर होतं नाही शिकल्यामुळे आपण शहाणे होतो हुशार होतो आपल्यामध्ये अनेक कौशल्य प्राप्त होतात आणि त्या कौशल्याचा वापर करून आपण आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये चांगलं आयुष्य जगू शकतो म्हणून शाळा शाळेमुळे लोक साक्षर सुसंस्कृत आहे की नाही आणि कौशल्य त्यांना प्राप्त होतं म्हणून शाळा अत्यंत महत्त्वाची आहे तिसरी जी सुविधा आहे ती आहे पोलीस चौकी आपण एकत्र राहत असताना अनेक वेळेस आपल्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात वाद होऊ शकतात आता वाद झाल्यानंतर प्रत्येकाला वाटतं आपलंच म्हणणं खरं आहे मग हे जे वाद आहे हे वाद सोडवण्याचं काम कोण करत असतं पोलीस काका करत असतात न्यायालय त्यांच्या मदतीने ते करत असतात हे की नाही म्हणून पोलीस चौकी आपल्या गावामध्ये असते आपल्या नव्या सांगित पण पोलीस चौकी आहे की ज्या ठिकाणी आपल्या समूहामध्ये राहत असताना जे छोटे छोटे वाद होतात ते त्या ठिकाणी सोडवले जातात लक्षात झालं त्यानंतर चौथा जो भाग आहे तो आहे परिवहन विभाग परिवहन म्हणजे काय रे वाहतूक आता वाहतूक दोन प्रकारची असते माणसांची आणि वस्तूंची माणसांच्या वस्तूसाठी स्टेट ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट म्हणजे परिवहन वाहतूक राज्य परिवहन महामंडळ आहे आपल्याकडं आहे की नाही एस टी आपल्याला जर शेजारच्या गावामध्ये शेजारच्या म्हणजे थोडंसं लांब वगैरे जायचं असेल तर आपण एस टीचा वापर करतो आपल्या शहरामध्ये आणखीन वेगळी सु सुविधा आहे आपल्या वाहतुकीसाठी पी एम टी आहे की नाही पी एम टी बसेस असतात आपल्याकडं शहरामध्ये शहराची लोकसंख्या जास्त असते त्याच्यामुळे पी एम टी बसेस असतात या बसेस आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी येऊन जातात ही सार्वजनिक सुविधा आहे सगळ्यांसाठी ती सुविधा उपलब्ध करून आहे असं आहे का रे की बसने अमुक एखाद्या व्यक्तीला जाते तर आपल्याला जाता येत नाही किंवा याच गल्लीतल्या लोकांना जाता येत त्या गल्लीतल्या लोकांना जाता येत नाही असं असतं का नाही सगळ्यांना जात असतं जाता येत असतं म्हणून ती सर्वांसाठी सार्वजनिक सुविधा आहे त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो काय आहे रे नटराज रंगमंच असं नाव दिसतं आहे बा रंग म्हणजे काय रंगमंच म्हणजे थिएटर रंग म्हणजे काय रंगमंच म्हणजे काय थिएटर आपल्याकडं थिएटर असतात थिएटर दोन प्रकारचे असतात एक प्रत्यक्ष रंगमंच आणि एक व्हिज्युअली ज्याला आपण पिक्चर म्हणतो चित्रपट आपण चित्रपट पडद्यावरती पाहतो आहे की नाही तो एक रंगमंच असतो किंवा थिएटर असतं आणि प्रत्यक्ष नाटकं असतात पहा नाटक आपल्या नव्या सांगितलं फुले रंगमंच आहे पा नाट्यगृह त्या ठिकाणी नाटक असतात प्रत्यक्ष लोक नाटक करतात मग अशा प्रकारची ही सुविधासुद्धा लोकांसाठी असते उपलब्ध लोकांचं मनोरंजन व्हावं आहे की नाही आपण काम करून थकतो दिवसभरात थकवा येतो आपल्याला ये आपल्याला कंटाळा येतो मग आपल्या शरीराचं जे मन आहे त्या मनाचं मनोरंजन व्हावं म्हणून अशा प्रकारची सोय सुविधा आपल्याला प्राप्त करून दिलेली असते आणि शेवटची जी आहे या ठिकाणी आणखीन आहे नाही पा प्रभात शौचालय टॉयलेटची व्यवस्था सुद्धा शासन आपल्याला करून देतं आपल्या रस्त्याच्या आजूबाजूला टॉयलेटची सोय असते पा किंवा तुम्ही एस टी स्टँडवर गेला किंवा चौकामध्ये गेला मोठ्या तर त्या ठिकाणी ती सोय केलेली असते कारण ती आपली गरज आहे आणि ती सुविधा शासन आपल्याला पुरवतं शेवटी पा इकडं बाग आहे खेळणे आहे जलतरण तलाव आहे अशा अनेक सुविधा आपल्याला आपल्या समाजाकडून किंवा आपल्या सरकारकडून पुरवल्या जातात आता समाजाकडून पण काही सुविधा पुरवल्या जातात पण त्यासाठी आपल्याला थोडेसे पैसे मोजावे लागतात की नाही उदाहरणार्थ दवाखाना खाजगी दवाखान्यात गेलो आपण ती सगळ्यांसाठी सोय असते पण त्यासाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागतात आता सरकारी दवाखाना शासनाचे पण दवाखाने आहेत त्या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही की नाही आपल्या महानगरपालिकेचा दवाखाना आहे राजीव गांधीचं रुग्णालय म्हणून भाजी मंडईपाशी त्या ठिकाणी काय आपल्याला पैसे लागत नाही ते सरकारने पुरवली सरकारची जबाबदारी असते त्या सोयीसुविधा पुरवायची मग सरकार आपल्याला शा शिक्षणाची व्यवस्था पण पुरवतं हो बाग बगीचे असतात ती व्यवस्था पण पुरवतं हो की नाही शाळा शिक्षण शिक्षणाची व्यवस्था पण सरकार करतं रस्ते दिवाबत्ती लाईट आहे की नाही आपल्या सगळ्या रस्त्यांना लाईट असतात ती सुविधा आपल्याला पुरवतं पण त्यानंतर परिवहन ट्रान्सपोर्ट आहे की नाही आपल्याकडे पी एम टी बसेस आहेत ती सुविधा पण आपल्याला शासन पुरवतं त्याचनंतर आपल्याकडे शौचालय पण आहे तुम्ही जर दापोडच्या पुलाच्या अलीकडे जर पाहिलं तर त्या ठिकाणी भरपूर सोय केलेली आहे पहा आपली त्यानंतर नवी सांगवी आणि जुने सांगवीचा मधला जो भाग आहे पी डब्ल्यू डी ग्राउंडच्या या बाजूचा तर त्या ठिकाणीसुद्धा शौचालयाची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेली आहेत ह्या सार्वजनिक सुविधा आहेत ते आपल्याला उपलब्ध करून देण्याचं काम शासन करतं या सुविधा दुसरा प्रश्न आहे पहा या सुविधा जर नसतील तर कोणत्या अडचणी येतील है की नाही आता समजा बाथरूमच नसेल आणि एखादा पाहुणा बाहेर गावून आला आणि त्याला जर बाथरूम लागली तर है की नाही किती मोठी अडचण होईल शौचालय नसेल तर है की नाही म्हणून या सुविधा असणं अत्यंत गरजेचं आहे प्रचंड अडचण कुठलेही पण समजा पाण्याचे टाकी नसेल तर दिवसभर पाणी कुठून पिणार आपण रोज पाणी आणण्यातच आपल्या वेळ जाईन आहे की नाही लांबून तर या सगळ्या सुविधा आपल्यासाठी असतात आणि एक जरी सुविधा नसेल तर आपण प्रचंड आपल्याला कष्ट पडतील आपल्याला अडचणी येतील पुढचा भाग पाहा आपले कुटुंब हे आपले घर असते घराबाहेर आपले जीवन सार्वजनिक असते सगळ्यांचं एकत्र आहे की नाही आपल्या कुटुंबात आपलं वैयक्तिक जीवन असतं पण घराच्या बाहेर पडलो की सगळ्यांसाठी सुरू होतं सार्वजनिक जीवनात विविध सुविधांची गरज असते सोयी लागतात आपल्याला एकत्र राहण्यासाठी सार्वजनिक सुविधा म्हणजे आपल्या सर्वांसाठी असणाऱ्या सोयी सार्वजनिक सुविधा म्हणजे काय आपल्या सर्वांसाठी असणाऱ्या सोयी कुठल्या कुठल्या सुविधा पहा वाहतूक शाळा वाहतूक शाळा दवाखाने यासारख्या अनेक सुविधांचा आपण सार्वजनिक जीवनात वापर करतो सार्वजनिक सुविधा या सर्वांना व सर्वांसाठी सारख्याच उपलब्ध असतात सगळ्यांना सारख्याच असतात की नाही त्यांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे जर ह्या सगळ्यांसाठी असेल आपल्यासाठी असेल तर त्याचा वापर मात्र आपण जबाबदारीने केला पाहिजे आता बाग सगळ्यांसाठी असते बागेमध्ये खेळणी असतात झाडे असतात हिरवळ असते जर आपण झाडांची फुलं तोडली फांद्या तोडल्या पानं तोडली खेळणी असतील ती खेळणी तोडली तर त्याचा त्रास बाकीच्यांनाही होणार आहे आणि आपल्याला ती सुविधा वापरता येणार नाही नंतर म्हणून ही जी सार्वजनिक सुविधा आहे त्याचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे पुढं पहा स्थानिक शासन आणि गावातील सुविधा स्थानिक म्हणजे ते ठिकाणचं शासन म्हणजे सरकार काम करणारे प्रत्यक्ष शासनाची लोक शासन आणि त्या ठिकाणी त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा त्या ठिकाणीच उपलब्ध असलेल्या सुविधा यांची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची पहा आपण गावात किंवा शहरात राहतो आता आपण शहरात राहतो पण गावं पण आहे आपल्याकडे आहे नाही भारतामध्ये आता त्यांचा फरक काय सांगितला पहा गावाची लोकसंख्या कमी असते शहरातील लोकसंख्या जास्त असते शहरात कारखाने असतात बाजारपेठा असतात नाही मार्केट बाजारपेठा म्हणजे काय मार्केट तर शहरात लोकसंख्या जास्त असते त्याच्यामुळं मार्केट आपल्याकडे दिवसभर उपलब्ध असतात रोज उपलब्ध असतात गावाकडे असं मार्केट आठवड्यातून एकदाच भरतं ज्याला आपण आठवडे बाजार असं म्हणतो आहे की नाही शहरात कारखाने असल्यामुळे रोजगाराच्या संधी जास्त असतात तिथं काम जास्त लागतं आपल्याला शहरामध्ये म्हणून लोकं गावाकडून शहरामध्ये कामासाठी येतात त्यामुळे सार्वजनिक सुविधा शहरात मोठ्या प्रमाणात असतात आणि जास्त लोकं असल्यामुळे ज्या सार्वजनिक सुविधा आहेत त्यासुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात लागतात गाव असो की शहर तेथील कारभार तिथेच ते असणारी शासन संस्था पाहते त्याच ठिकाणची लोक पाहतात कि नाही ती लोकं आपण ठरवतो की या लोकांनी या ठिकाणची जी व्यवस्था आहे ती पाहावी आता ती कशी ठरवली जाते काय केलं जातं ते आपण पाहणार आहोत पुढं तिला आपण स्थानिक शासन संस्था असे म्हणतो जी लोक हे शासन पाहतात कारभार पाहतात ह्या सगळ्या शहराची किंवा गावाची व्यवस्था पाहतात त्याला शासन संस्था म्हणतात त्याला स्थानिक त्या ठिकाणची स्थानिक म्हणजे त्या ठिकाणची स्था शासन संस्था असे म्हणतात मग कुठली कुठली शासन संस्था असते पहा छोटं जर गाव असेल तर त्या ठिकाणी लोक जे कारभार पाहतात त्याला म्हणतात ग्रामपंचायत काय म्हणतात ग्रामपंचायत पा गावाचा कारभार ग्रामपंचायत पाहते ग्राम म्हणजे गाव पंचायत म्हणजे कमिटी काही लोक ठराविक त्या ठिकाणी त्या गावाचा कारभार पाहतात आता ती लोकं आपण निवडून देतो आपण ठरवतो की कोणी कोणी कारभार पाहावा चांगले लोकं निवडून दिली तर चांगले चांगला गावचा कारभार होतो आहे की नाही नगराचा कारभार नगरपालिका पाहते आता जर गावापेक्षा मोठ मोठं शहर असेल थोडंसं म्हणजे अगदीच मोठं नाही पण थोडं मोठं शहर त्याला नगरपालिका असते काय असते नगरपालिका त्याला नगर म्हणतात नगर म्हणजे मोठं गाव किंवा शहरापेक्षा थोडं लहान त्याला नगर म्हणूया मग तालुक्याच्या तालुक्याचे ठिकाणी हे नगर असतात नगरं असतात की नाही पण जिल्हा जो असतो तो मोठा असतो समजा पुणे जिल्हा आहे आता पुणे शहर किती मोठं आहे इथं मात्र ग्रामपंचायत नाही मग मोठं शहर जर असेल तर त्यासाठी महानगरपालिका असते काय असते महानगरपालिका आता आपलं पुणे पुणे जिल्हा जिल्हा जो आहे त्यामध्ये दोन महानगरपालिका आहे पहा कारण पुणे शहर एवढं मोठं झालं आहे की एका महानगरपालिकेला कारभार करणं शक्य नव्हतं म्हणून पुण्याच्या दोन महानगरपालिकेल्या एक पुणे महानगरपालिका आणि आपण जे भाग राहतो ज्या भागात ती आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशा दोन महानगरपालिका आहे म्हणजे गावाचा पार पार पा कारभार ग्रामपंचायत नगराचा कारभार नगरपंचायत तर मोठ्या शहरांचा पा कारभार कोण पाहतं महानगरपालिका पाहते लक्षात आलं सगळ्यांच्या तर या ठिकाणी आपण पाहिलं की स्थानिक स्वराज्य संस्था कोणकोणत्या आहेत त्या कशा प्रकारे कारभार पाहतात त्याच्या उरला उरलेला जो भाग आहे पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत लक्षात आलं सगळ्यांच्या चला थांबूया